विरोबाचा भंडारा तिथं लावला आणि इथं येऊन कमळावरती विराजमान असणारी अंबाबाई, जेव्हा काही चांगलं होणार असतं तेव्हा निसर्ग तुम्हाला सतत संकेत देत असतो आणि त्यापैकी हा एक चांगला संकेत आहे, कारण एवढ्या माझ्या सभा झाल्या पहिल्यांदा मला गुलाल लागलेला आहे कुठल्या तरी मंदिरात. त्यातल्या सापांचा चावा घेतला तर एखादं जीवन राहू शकते हो, पण हे काही असली पिल्लं त्यांच्याकडे आहेत की नाही, ती रोजच गरळ ओकून राहिले. त्याच्यामुळं मी म्हटलं एकदाची काय ओकायची ते त्यांना ओकू देत, शेवटचं उत्तर मीच देणार. एक तर सुरुवात मी करत नाही आणि जर सुरुवात तुम्ही केली असेल दुसऱ्यांनी तर शेवट मात्र मी करते. संपूर्ण राज्याचं जर लक्ष कुठं लागलं असेल तर ते दक्षिण मतदारसंघामध्ये लागलेलं आहे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. हाय वोल्टेज सामना म्हणतात, वातावरण ते तापते. संविधान इतकं हलकं झालं या लोकांच्यासाठी की डायरीला कव्हर केला संविधानाचा. शेवट मीच करणार, जेवढी गरळ ओकायचे तेवढी 3 दिवस ओकून येऊ देत, 4th दिवस माझा असेल. कारण हिंदू कधी एकत्र येतच नाही कुठल्या गोष्टीसाठी, काय माहिती हा आपल्या समाजाला लागलेला श्राप आहे का. आज नागावमध्ये आल्या आल्या बिरोबाचा आशीर्वाद घेऊन बिरोबाचा भंडारा तिथं लावला आणि इथं येऊन कमळावरती विराजमान असणारी अंबाबाई, जिचं संरक्षण 2 हत्ती करतात, अशा अंबाबाईचा आशीर्वाद घेतला, तिथं भंडारा लावला आणि इथे गुलाल लावला. कदाचित हा एक संकेत मी मानते, जेव्हा काही चांगलं होणार असतं तेव्हा निसर्ग तुम्हाला सतत संकेत देत असतो आणि त्यापैकी हा एक चांगला संकेत आहे, कारण एवढ्या माझ्या सभा झाल्या पहिल्यांदा मला गुलाल लागलेला आहे कुठल्या तरी मंदिरात. माझी लढाई जी आहे ना सर, शेतातल्या सापांचा चावा घेतला तर एखादं जिवंत राहू शकते हो, पण हे काही असली पिल्लं त्यांच्याकडे आहेत की नाही, ती रोजच गरळ ओकून राहिलेत. त्याच्यामुळं मी म्हटलं एकदाची काय ओकायची ते त्यांना ओकू देत, शेवटचं उत्तर मीच देणार. एक तर सुरुवात मी करत नाही आणि जर सुरुवात कुणी केली असेल दुसऱ्यांनी तर शेवट मात्र मी करते. त्यामुळं शेवट मीच करणार, जेवढी गरळ ओकायची आहे तेवढी 3 दिवस ओकून घेऊ देत, 4th दिवस माझा असेल. असो आज 2024 विधानसभेच्या निवडणुका चालू आहेत आणि या निवडणुका दर 5 वर्षांनी आपल्याला येतात. कशासाठी येतात? कारण दर 5 वर्षांनी आपल्याला एक संधी मिळते की 5 वर्ष एखाद्या लोकनेत्याचं किंवा एखाद्या लोकप्रतिनिधीचं काम बघून त्याला पुढचे 5 वर्ष पुन्हा संधी द्यायची की नाही हे ठरवण्याचा हा निर्णयाचा क्षण असतो. आणि हीच 2024 विधानसभेची निवडणूक संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आता चालू आहे. मगाशी सरांनी उल्लेख केला तो बरोबर आहे, गेले 65 वर्ष महाराष्ट्रावरती काँग्रेसचं राज्य होतं पण कधी 65 रुपये या बहिणींच्या खात्यावरती जमा केले नाहीत. आज महायुती सरकारने जेव्हा बहिणींचा विचार केला आणि 1500 रुपये महिन्याला यांना जर मिळत आहेत, पहिला हप्ता तर त्यांना राखीच्या आधी आला 3000 आणि दिवाळीच्या आधी 7500 रुपये जमा झाले. आता आपलं सरकार परत निवडून दिलं तर सरकार प्रत्येक बहिणीला महिन्याला 2100 रुपये देणार आहे. 100% 1500 रुपयांनी कुणाचा संसार चालणार नाही आहे, पण संसाराला थोडा आर्थिक भार लागतो, आर्थिक आधार मिळतो, तो खूप महत्त्वाचा आहे. आणि तो आर्थिक आधार काय आहे हे त्या माऊलीला विचारा जिला सकाळी पहाटे उठून शेण घाण काढून शेतात परत राबायला जायचं असतं दिवसा मजुरीला. या बाईला विचारा 1500 रुपये तिच्यासाठी काय आहेत आणि उद्याचे येणारे 2100 रुपये तिच्यासाठी काय असणार आहेत. या अशा गोष्टीसाठी सुद्धा या लोकांनी खोडा घातला, कोर्टात जाऊन ही योजना बंद करा, महाराष्ट्राची तिजोरी रिकामी आहे, हे फसवं सरकार आहे, ही योजना फसवी आहे आणि तुमची दिशाभूल करतायत महायुतीचं सरकार. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण राज्याचं जर लक्ष कुठं लागलं असेल तर ते दक्षिण मतदारसंघामध्ये लागलेलं आहे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. हाय वोल्टेज सामना म्हणतात, वातावरण लय तापतं इथं, संपूर्ण जे त्याची राज्यात चर्चा होते आणि म्हणून या निवडणुकीकडे सगळ्यांचं बारकाईने लक्ष आहे की तुम्ही सगळे दक्षिणचे जे काही मतदार आहेत ते सगळेजण काय निर्णय घेतात याच्याकडे आता राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे.
की जे लाल पुस्तक घेऊन राहुल गांधी सगळीकडे फिरतात ना, संविधानाचं पुस्तक संविधानाचं पुस्तक दाखवून, तर ते असं नंतर कळालं की ते संविधानाचं फक्त कवर आहे, आज सगळी कोरी पान आहेत. आणि नंतर त्यांच्या एका नेत्यांनी सांगितलं की ती तर डायरी होती, कोण म्हटलं संविधान आहे. संविधान इतकं हलकं झालं या लोकांच्यासाठी की डायरीला कव्हर केला संविधानाचा, ते सुद्धा सगळ्यांनी बघितलंय. जय श्रीराम म्हणत नाहीत म्हणे आम्ही. सगळ्या चांगल्या गोष्टीला विरोध करणारं यांचं सरकार आहे. राम मंदिरला सुद्धा विरोध या लोकांनी केला होता. तर राम मंदिर बांधलं तर कुणाला त्रास व्हायचं काय काम आहे? कारण काय माहितीये का? कारण हिंदू कधी एकत्र येतच नाही कुठल्या गोष्टीसाठी. काय माहिती हा आपल्या समाजाला लागलेला श्राप आहे का काय? आणि खरं आहे विनायक तू बोलला ते, आता एकत्र आलं पाहिजे बटेंगे तो, हे लक्षात घ्या. आणि मग कुठेतरी दिशा बरकोटायची लोकांची आणि त्यांना कुठल्या तरी मुद्द्यावरती नेऊन ठेवायचं आणि तेच चित्र सतत लोकांच्या डोळ्यासमोर दाखवायचं, त्यांची दिशाभूल करायची, तात्पुरते स्वप्न दाखवायचे, तात्पुरते आशा दाखवायच्या, लोकांच्या अपेक्षा जागृत करायच्या, मतं घ्यायची आणि परत यांची सत्ता आणायची आणि परत लोकांनी 5 वर्ष रडत बसायचं. हे अशा पद्धतीचं ढोंगी राजकारण आजपर्यंत काँग्रेस सरकार करत आलेली आहे. त्यांचं मला काय वाटतं, ज्या पद्धतीनं यांचं मी 1 महिना झाला प्रचार बघतीये, यांचं सगळं बघतीये, मला वाटतंय कदाचित ते खेळ फक्त आदल्या दिवशी रात्री करणार. त्याच्यावरतीच सगळं आहे. नाहीतर ही इलेक्शन त्यांना सोपी नाही आहे हे त्यांनाही माहिती आहे, कारण इथं सगळीकडे आज भगवं दिसायला लागलंय.